नमस्कार मित्रांनो, मी एक अत्यंत महत्त्वाची दिलासादायक खुश खबर युक्त बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला पाहूया बातमीचे स्पष्टीकरण। आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरणाकडे वळतो आहे। पेन्शन धारकाची दिवाळी, पूर्वीचे दिवाळी पेन्शन धारकासाठी आली मोठी बातमी। 22 सप्टेंबरचा शासनाचा सरकारचा निर्णय 23 सप्टेंबर पासून लागू। पेन्शन धारकासाठी 22 सप्टेंबरचा सरकारचा मोठा निर्णय 23 सप्टेंबर पासून लागू होणार, जाणून घ्या सविस्तर माहिती। हे बातमीचे शीर्षक असून बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे। नमस्कार मित्रांनो, आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज मित्रांनो, पेन्शन धारकांसाठी दिवाळी, पूर्वीचे दिवाळी पेन्शन धारकासाठी आली मोठी बातमी। दरमहा मिळणार 10,000 रुपये, तर सरकारचा 22 सप्टेंबरचा मोठा निर्णय, नवीन नियम 23 सप्टेंबर पासून लागू। चला तर मंत्रिमंडळाचा निर्णय जाणून घेऊया। चला त्या निर्णय जाणून घेण्यापूर्वी ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करू। त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मुख्य स्पष्टीकरण पाहूया। मुंबई 23 सप्टेंबर 2024 राज्य कर्मचारी संघटनेशी चर्चा करून निश्चित केलेल्या सुधारित निवृत्ती वेतन योजनेत भविष्यात कोणताही बदल केला जाणार नाही वा केंद्र सरकारच्या नव्याने राबवण्यात येणाऱ्या निवृत्ती योजनेत होणाऱ्या बदलाचा लाभ मिळणार नाही असे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय अखेरीस घेण्यात आला। या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व सरकारी कर्मचारी संघटना व राजपत्रित अधिकारी यांच्याशी आणि पदाधिकाऱ्यांच्या चर्चा केली होती आणि या निर्णयानुसार राज्य सरकारने अलीकडे सुधारित पेन्शन योजनेच्या संदर्भात शासकीय आदेश जारी केला आहे। सुधारित राष्ट्रीय निवृत्ती योजना सर्व संबंधित चर्चा करून निश्चित केलेल्या निर्धारित आराखड्यात कोणतेही बदल केले जाणार नाही अशी मुख्य तरतूद केली आहे। तसेच केंद्र सरकारच्या एकत्रीकृत निवृत्ती योजनेत वेळोवेळी होणारे बदल किंवा त्या अनुषंगाने घेतलेले निर्णय राज्याच्या सुधारित पेन्शन योजनेस लागू होणार नाही असेही स्पष्ट करण्यात आले। कारण अनेकदा केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांशी घेतलेल्या निर्णयाने राज्यात अंमलबजावणी करण्याची मागणी संघटनेकडून केली जाते। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने केंद्राचे बदल लागू होणार नाहीत अशीही स्पष्ट भूमिका घेतली आहे। आणि मग राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 1 मार्च 2024 पासून सुधारित राष्ट्रीय निवृत्ती योजना लागू केली जाईल आणि कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित योजना किंवा केंद्र सरकारची एकत्रित निवृत्ती योजना यापैकी एक पर्याय निवडता येईल। राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्ती योजनेसाठी 31 मार्च 2025 पर्यंत कार्यालय प्रमुख किंवा विभाग प्रमुखाकडे आपला पर्याय मुदतीच्या आत देण्यात आला पाहिजे। हे महत्वाचे धोरण आहे। सुधारित पेन्शन योजनेचा निर्णय निवडायचा की केंद्र सरकारच्या निवृत्ती योजनेचा निर्णय निवडायचा म्हणजे कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारची एकत्रीकृत निवृत्ती योजनेत सहभागी व्हायचे। त्यांनी त्यांच्या संदर्भामध्ये 31 मार्च 2027 पर्यंत बदल करता येईल, त्या पुढे बदल करता येणार नाहीत, मात्र त्यानंतर बदल करता येणार नाही। केंद्राची एकत्रित योजना व राज्याची सुधारित योजना यापैकी कोणताही एकच पर्याय स्वीकारता येणार आहे, दोन पर्याय स्वीकारता येणार नाही। आणि अशा कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती योजना प्रणाली अंतर्गत लाभ कायम राहील। ज्यांनी राष्ट्रीय केंद्राची योजना स्वीकारली ती केंद्राच्या योजनेचे नियम लागू होईल आणि सुधारित योजना स्वीकारली तर सुधारित योजनेचा नियम लागू होईल। आणि सुधारित पेन्शन योजनेच्या लाभाच्या संदर्भामध्ये खालील प्रमाणे चर्चा करूया। लाभ कोणाला होणार? राज्य शासनाच्या योजनेत 20 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या अखेरच्या निवृत्ती वेतनाच्या 50% निवृत्ती वेतन देण्यात येईल। 2, 20 वर्षापेक्षा कमी वा 20 वर्षापेक्षा कमी अधिक सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना
शेवटच्या वेतनाच्या आधारे त्यांच्या सेवेच्या प्रमाणात निवृत्ती वेतन अनुदेय राहील. 10 वर्षाच्या सेवेनंतर नियत वयोमानानुसार निवृत्त झाल्यास, म्हणजे फक्त 10 वर्ष सेवा केली आणि निवृत्त होण्याची इच्छा असेल तर 7,500 रुपये मिळतील. तर 10 वर्षापेक्षा कमी सेवा झालेल्या निवृत्ती वेतनाला मात्र हा नियम लागू नये. म्हणजे या नियमाने 10 वर्षे पूर्ण सेवा होणे आवश्यक आहे. 10 वर्षापेक्षा 1 दिवसही कमी असेल तर योजना ही मिळणार नाहीत. केंद्र सरकारच्या एकत्रीकृत निवृत्ती योजनेत किमान 25 वर्षाची अट आहे. तर राज्य सरकारी योजनेची सुधारित योजनेमध्ये 10 वर्षाची सेवा असल्यास 10,000 रुपये निवृत्ती वेतन मिळू शकेल. आणि अशा प्रकारचे बातमीचे स्पष्टीकरण आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मार्फत व्हायरल केले आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट्स. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. लॉट ऑफ थँक्स.